भारतीय जवान चंदू चव्हाण हा लवकरच भारतामध्ये परतणार आहे अशी माहिती संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी दिली आहे. चंदू चव्हाण चुकून एलओसी पार करून पाकिस्तानात गेला होता आणि त्यानंतर पाकिस्तानी लष्करानं त्याला अटक केली. चंदूच्या सुटकेसाठी पाकिस्तानसोबत चर्चा सुरू आहे. 15 ते 20 वेळा ही चर्चा झालेली आहे. चंदूची चौकशी अंतिम टप्प्यात असल्याचं पाकिस्तानी डीजीओनं भारताला म्हटलेलं आहे, त्यामुळे लवकरच त्याची सुटका होणार आहे. And I'm in touch with the different authority. We are trying at the level of DGMO. So far the DGMO has spoken to their counterpart minimum 15 to 20 times. And the last time, that is 2 days back, when he spoke to the DGMO of Pakistan, so this was the first time we got much better signals. They said that our inquiry is getting over and very soon we will be releasing Chandru Chav.